आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यासंदर्भात नमूद केल्याचं सूत्रांकडून समजत आहे. अपवादात्मक परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची आयोगानं शिफारस केली. मराठा समाज मागास असल्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते. तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे. घटनेच्या 15(4) आणि 16(4) या अनुच्छेदानुसार आरक्षणास पात्र ठरतो. आरक्षण लागू केल्यास 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाईल. अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान सरकारचा नेमका काय प्रस्ताव आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. मराठा समाजाला हायकोर्टात नोकऱ्यांमध्ये 12% तर शिक्षणात 13% आरक्षण लागू केलं होतं, या धर्तीवरच आरक्षण द्या असा प्रस्ताव आहे.